गढ़चिरौली जिले के महाविकास आघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार नामदेव किरसन ने विश्वास व्यक्त किया है कि वह गढ़चिरौली जिले पर लगे नक्सलवाद के दाग को मिटाने के लिए काम करेंगे और शिक्षा और स्वास्थ्य व्यवस्था में सुधार करने का प्रयास करेंगे। मला उमेदवारी जाहीर झालेली आहे काँग्रेस पक्षाची। पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्र स्तरावरील सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गडचिरोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ह्या मागासलेपणाचा आणि नक्षलवादाचा जो ठपका आहे तो दूर करण्यासाठी मी या उमेदवारीचा स्वीकार केलेला आहे। विशेष करून गडचिरोली जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर किंवा लोकसभा क्षेत्र याच्यामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावावा, त्याच पद्धतीने आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, लोकाभिमुख त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध व्हाव्यात आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर व्हाव्यात ही विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार।